अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. वेतन बिलासाठी शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या अटी, शाळांचे मुख्याध्यापक त्रस्त, शिक्षण विभागाकडून अटी लादणे चुकीचे. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचते. चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळीसर क्लासेस. चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया. 19 सप्टेंबर 2024 जिल्हा परिषद शाळा असो की खाजगी शाळा, ह्या शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांची दर महिन्याला वेतन बिले मुख्याध्यापकांना सादर करावी लागतात. ही वेतन बिले घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून मात्र वेगवेगळ्या अटी लावल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अटीमुळे शिक्षकासह मुख्याध्यापकसुद्धा त्रस्त झाले असून वेतन बिलासाठी अटी लादणे चुकीचे असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहेत. शाळेत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांशी संबंधित वेतन बिले माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर करण्यात येतात. शिक्षकांची उपस्थिती, अनुपस्थिती किती, अशा प्रकारची वेतन बिले शाळाकडून तयार केली जातात. ही बिले घेताना माध्यमिक विभागाचे वेतनपत्रक अधीक्षक आणि शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावर इन्स्पायर अवॉर्डसाठी अर्ज भरला का, नोंदणी केली का, ह्यासह इतर अटी ची विचारणा केली जाते. शाळांनी ह्या अटी पूर्ण केल्या असल्या तरच त्यांची वेतन बिले स्वीकारली जातात. अन्यथा आधी ह्या अटी पूर्ण करा आणि मगच वेतन. मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत. तसेच शाळेमध्ये एखादा मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या शिक्षकांच्या वेतन बिलावरील स्वाक्षरीचे अधिकार ज्येष्ठ शिक्षकांना देण्यासाठी शिक्षण संस्थेकडून तसा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाला दिला जातो. परंतु ह्या त्या प्रस्तावाला मान्यता दिली जात नसल्याने शाळासमोर अडचणी निर्माण होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. नवीन मुख्याध्यापक नियुक्त होईपर्यंत माध्यमिक शिक्षण विभागाने ज्येष्ठ शिक्षकांची स्वाक्षरी अधिकाराला मान्यता दिली पाहिजे अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली. वेतन बिले घेण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अटी लादणे हे चुकीचे आहे. सर्व शाळा शासनाचे उपक्रम राबविण्यासाठी तत्पर असतात, त्यामुळे वेतन बिलासाठी शाळांना वेठीस धरू नये. सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या सहीचे अधिकार ज्येष्ठ शिक्षकांना देण्यासही मान्यता दिली पाहिजे, नाहीतर अनेक अडचणी निर्माण होतात. दिनेश तायडे, सचिव जिल्हा मुख्याध्यापक संघ. नियमानुसार कोणाचेही वेतन थांबवता येत नाही. वेतन बिले घेऊन येताना शाळांना उपक्रमाची माहिती मागविण्यात येते, पण त्यासाठी कोणतीही अट वगैरे नाही. सह्यासाठीसुद्धा कोणती अडवणूक केली जात नाही. वेतन बिले तुम्हाला थांबविता येत नाही. मुख्याध्यापक शाळांची याबाबत तक्रार असेल तर त्यावर बैठक बोलून चर्चा करू. डॉक्टर सुचिता पाटेकर, शिक्षण अधिकारी माध्यमिक